आज दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रालयात माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री अमित देशमुख साहेब यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील विविध समस्याकरिता बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये कर्मचारी तसेच वैद्यकीय उपचारीकरिता दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येणाऱ्या विविध समस्या मांडल्या. रुग्णालयात मुबलक व्हेंटिलेटरची सोय करणे, मुख्यमंत्रीमार्फत सर्जरी करण्यासाठी रोबोटिक बेरियाटिक सेंटर सुरू करणे, 5 महिन्यापासून कर्मचारी वर्ग 4 चे वेतन देण्यात आलेले नाही, 50 ते 100 बेडचे नर्सिंग होम सुरू करणे, अपंग सर्टिफिकेट त्या विभागाकडून देणे, पंढरपूरचे पंढरपूरला मोहोळचे मोहोळमध्ये रोबोटिक सर्जरी होणे गरजेचे आहे, ट्रॉमा सेंटर बर्न वार्ड NICU सुधारणा, एअर कंडिशन करणे, पॅथॉलॉग असून डेंग्यूची तपासणी होत नाही, कर्मचाऱ्यांची डॉक्टर यांचे स्टाफ कमी आहे, एंटी रॅबिस साठा जास्तीत जास्त उपलब्ध करणे, कॅन्सरचे ऑपरेशन सर्व होतात परंतु केमोथेरपी होत नाही यासाठी रिलायन्स हॉस्पिटल सोबत करार करणे, नाविन्यपूर्ण योजनेमध्ये इन्क्लूड करणे आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्याबाबत माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे नवीन व्हेंटिलेटर व रात्रीच्या वेळेस पोस्टमॉर्टमची सोय करणार, तसेच रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन 15 दिवसात मिळणार असे आश्वासन दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजीव मिश्रा, संचालक डॉक्टर लहाने, अधिष्ठाता संजीव ठाकूर, डॉक्टर धडके, डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर गाडगीळ, नगरसेवक बाबा मिस्त्री, श्री समाधान जामकर, चंद्रशेखर माशाळ, श्री प्रशांत मुडे, श्री मंगेश जोंबाडे, श्री तुषार चंदनशिवे आदी उपस्थित होते.